लक्ष द्या इथे. आता जशी मागच्या लेक्चरला आपण माऊस कीबोर्डची प्रॅक्टिस केली बरोबर आहे, तशीच ह्या लेक्चरला आता कोणती प्रॅक्टिस करणार आहे, तर जास्त करून माऊसची प्रॅक्टिस होईल. तर माऊसची प्रॅक्टिस कशामध्ये करू शकतो आपण, पेंट ब्रशमधून. समजा ना माऊसचा यूज कसा करायचा, तर पेंट ब्रश चालू कसा करणार, कुठे जाणार आहे, स्टार्ट, बरोबर आहे. सेम जसं नोटपॅड चालू केलं तसंच स्टार्ट, नंतर कुठे जाणार, ऑल प्रोग्राम्स, नंतर ॲसेसरीज, आणि ॲसेसरीज नोटपॅडच्या वजी काय ओपन करणार आपण, फक्त पेंट ब्रश, बरोबर आहे. समजतं ना, ही विंडो थोडी अलग दिसेल आपल्याला. इथे आलं नाव अनटायटल, नंतर पेंट ब्रश आहे म्हणून पेंट ब्रश, नंतर कोणते दिसतं आहे ते बटन, मिनिमाइज, मॅक्झिमाइज किंवा रिस्टोर डाऊन, आणखीन क्लोज बटन. या बटनला काय बोलणार आपण, फाईल बटन बोलणार. काय बोलणार आपण याला, फाईल मेनू बोलू शकतो आपण. क्लिक केलं येतो मेनू. काही पी सीमध्ये असं दिसेल किंवा काही कॉम्प्युटरमध्ये थोडा अलग फॉर्मॅट असेल. कोणता मेनू आहे, फाईल मेनू. घालायचं असले एकदा पुन्हा त्याच्यावरती क्लिक करा. हे बटन दिसत आहेत, झूम इन, साईज कमी होते, बघा झाली साईज कमी. वाढवायचं असेल तर काय करणार, इथून प्लस बटनवर है ना, झूम इन, आणखीन झूम आउट. कळालं एवढं. समजा कधी कधी काय होतो की विंडो अशी आपल्याला छोटी दिसते, हा व्हाईट पेज एकदम काय दिसणार, छोटा दिसणार. मग व्हाईट पेज जर का वाढवायचं असेल तर काय करणार, माऊस बरोबर इथे घेऊन या, दिसतंय मध्ये डॉट दिसतोय, याला नोड बोलतो आपण. माऊस बरोबर ती नोडवरती घेऊन या आणि याची साईज वाढवा, इथून खेचायचं इकडे लेफ्ट साईडला. माऊसचं डावं बटन दाबून खेचायचं राईट साईडला. आता हे वरती दिसतंय टॅप बटन, बरोबर ना, होम, व्ह्यू. कधी कधी ह्या व्ह्यूमध्ये असतो, स्टुडंटला कळत नाही की कुठे जायचं आहे. तर आपण सध्या कशामध्ये काम करणार आहे, फक्त होम टॅबमध्ये काम करणार आहे. कशामध्ये काम करणार आपण, होम टॅबमध्ये. आलो येते, हे दिसतंय कलर, हा फ्रंट साईडचा कलर म्हणजे फोरग्राऊंड कलर बोलतो त्याला, आणि हा बॅकग्राऊंड कलर. फोरग्राऊंडचा अर्थ काय, की इथे एक नंबरमध्ये जो कलर असेल त्या कलरमध्ये आपलं टायपिंग येणार किंवा आपली ड्रॉइंग कशामध्ये येणार, त्या कलरमध्ये. आणि बॅकग्राऊंड म्हणजे काय, तर मागच्या साईडचा कलर. आता सर्वप्रथम मी कोणता बटनचा यूज करतो, पेन्सिल. काय नाव दिलंय, पेन्सिल. मग पेन्सिलवरती फक्त एकदा क्लिक करायची, आली क्लिक, क्लिक करून माऊस इथे घेऊन या. दाखवते पेन्सिल. आता माऊसचं डावं बटन प्रेस करून ठेवा, बोललो ना लेफ्ट क्लिक. माऊसचं लेफ्ट बटन दाबून ठेवायचं आणि आपल्याला जे काही ड्रॉइंग करायची ते ड्रॉइंग करू शकतो आपण. आले, माऊसचं डावं बटन सोडून देतो. आता पेन्सिल फिरवतो, आता येतोय का, नाही येते. मग माऊसने ड्रॉ करण्यासाठी काय करणार, माऊसचं डावं बटन दाबून ठेवायचं, आणखी ड्रॉइंग करत जा. आज जास्त उपयोग काय करायचा, ड्रॉइंगचाच करायचा, म्हणजे माऊसचं डावं बटन दाबून ठेवा आणखी आपल्याला जशी पाहिजे तशी ड्रॉइंग करत जा. समजतं एवढं, कळलं ड्रॉइंग. आता मला ह्याच्या आतमध्ये कलर भरायचा आहे, समजा बरोबर ना, ह्याच्या आतमध्ये काय करायचं, कोणताही एक कलर भरायचा. मग कलर भरण्यासाठी कोणतं बटन दाबणार, दाखवतो फिल. कोणता कलर फिल करायचा आहे, तर जो कलर फिल करायचा आहे त्या कलरवरती एकदा क्लिक करा. बघा इथला कलर चेंज झाला, म्हणजे फोरग्राऊंडला हा कलर आला ना. आता एकदा क्लिक करा फक्त, समजते एवढं. झाली एवढी ड्रॉइंग, कळेल. आता मला सर्व जो पार्ट मी लिहिला आहे तो सर्व पार्ट्स मला सिलेक्ट करायचं आहे, बरोबर ना, सर्व एकदम सिलेक्ट करायचं आहे. मी काय सांगितली होती शॉर्टकट की, संपूर्ण सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल ए बटन. कोणतं बटन दाबायचं आहे, कंट्रोल बटन दाबून ए बटन प्रेस करायचं. मिळालं कीबोर्डवरती कंट्रोल ए. मग कंट्रोल बटन दाबून ए दाबल्यावर काय होणार, हा सर्व पार्ट सिलेक्ट होणार इथला. कळालं, कंट्रोल बटन दाबून मी ए बटन दाबलं, झालं. कसं कळणार सिलेक्ट झालं की नाही झालंय, वरती आली डॉटेड लाईन. ही डॉटेड लाईन आली याचा अर्थ काय, की हे सर्व पार्ट्स काय झाले, सिलेक्ट झाले. आता आपल्याला घालवायचं आहे पार्ट्स. मग कोणतं बटन दाबणार, तर डिलीट बटन. मिळालं कीबोर्डवरती डिलीट नावाचं बटन आहे, झालं डिलीट. पुन्हा समजा एक स्टेप मागे यायचं आहे, मग कोणतं बटन दाबणार, कंट्रोल झेड बटन. हॅलो, कीबोर्डवरती कोणतं बटन दाबलं मी, कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबलं. कळालं, संपूर्ण सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीज काय बोला, जरा पुन्हा एकदा कंट्रोल ए.
नको आहे तर कोणतं बटन दाबणार? डिलीट बटन. झालं डिलीट. पुन्हा काय घेतली मी? पेन्सिल घेतली. समजा आजचा दिवस आपण कशाची प्रॅक्टिस करणार आहे? फक्त पेन्सिलची प्रॅक्टिस करणार आहे. पेन्सिल घेतली. आता मी जर का ड्रॉइंग बनवली तर कोणत्या कलरमध्ये येणार? पिंक कलर, गुलाबी कलरमध्ये येणार. का गुलाबी कलरमध्ये येणार? कारण हा कलर इथे आहे. बरोबर, पाहिजे तर ड्रॉइंग करून बघा, येतो आहे गुलाबी कलर. दुसरा कलर पाहिजे तर काय करणार? एक कलरवरती क्लिक करायचे. हॅलो, जे पण आपल्याला अल्फाबेट ड्रॉ करायचं आहे आपण ड्रॉइंग बनवू शकतो. हॅलो, लेफ्ट बटन दाबून खेचायचं आहे माऊसला फक्त. आलं एवढं? झालं. आता मला संपूर्ण सिलेक्ट करायचं आहे. पहिले तुम्हाला ड्रॉइंग बनवायला जमणार नाही, जसे जमेल तसे ड्रॉइंग काढत जायचं आहे. कारण माऊसचं लेफ्ट बटन फक्त प्रेस करायला जमलं पाहिजे. हे सर्व झाल्यावर सिलेक्ट करायचं आहे. संपूर्ण सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीज काय आहे बोला एकदा? काय शॉर्टकट कीज? कंट्रोल ए. कसं कळणार सिलेक्ट झालं की नाही झालं? ते आली ते वरती डॉटेड लाईन. नको आहे तर कोणतं बटन दाबणार आपण? डिलीट बटन. झालं डिलीट. पण जे डिलीट झालं आहे ते मुलं पुन्हा एक स्टेप मागे यायचं आहे. मग कोणतं बटन दाबू शकतो आपण? कंट्रोल झेड. आलं. आता मला पुन्हा पेन्सिल घ्यायची आहे. कशी घेणार पेन्सिल? दिसते ते पेन्सिल. पेन्सिलने फक्त ड्रॉइंग करत जायचं आहे. जमेल? करणार आजच्या दिवस ड्रॉइंग? करेल एवढं. कोणतीही वस्तू ड्रॉइंग करून झाली, नको असेल तर घालवायसाठी काय करणार? पहिलं कंट्रोल ए म्हणजे सिलेक्ट ऑल करायचं, डिलीट बटन. पुन्हा कोणतं घ्यायचं आहे? पेन्सिल घ्या का जशी पाहिजे तशी. समजतं ना? जमते ड्रॉइंग करायला. मग पुन्हा काय करायचं? कंट्रोल ए. नको आहे तर डिलीट बटन. करा एवढी प्रॅक्टिस आजचा दिवस. कळेल? कोणती प्रॅक्टिस करायची आहे? फक्त पेन्सिलची प्रॅक्टिस करायची आहे. कोणती प्रॅक्टिस करायची आहे? पेन्सिलने ड्रॉइंग करायचं आहे. कलर चेंज करा पाहिजे तर, नको असेल तर सर्व सिलेक्ट करायचं आहे. काय सर्व सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीज? कंट्रोल ए. आणि नको आहे तर कोणतं बटन दाबणार? डिलीट. आणि समजा तुम्हाला पुन्हा एक स्टेप मागे यायचं आहे तर कोणतं बटन दाबणार? कंट्रोल झेड बटन. करा एवढी प्रॅक्टिस. बघा इथून मी क्लोज केलं. तो विचारेल की सेव्ह करायचं आहे का? तर अजून मी सेव्ह कशी करायची दाखवले का फाईल? नाही दाखवले. मग इथून काय करायचं आहे? डोंट सेव्ह. झाली. बोला जरा पुन्हा कसे ओपन करणार पेंट ब्रश? एक तर स्टार्टमध्ये जाणार. पहिला वे कोणता आहे? ऑल प्रोग्राम्समधून ओपन करू शकतो. दुसरा वे काय? बघा सांगितलं होतं मी रन कमांड. कुठे आहे रन कमांड? इथे लिहायचं आहे. बरं, इथे क्लिक केलं आणि पेंटसाठी काय लिहिणार आपण? पी ब्रश. पेंट ब्रश बोलतो ना, तो पेंट ब्रशच्या ऐवजी काय लिहिणार आपण? पी ब्रश. फक्त लिहिताना स्मॉल किंवा कॅपिटल कसं लिहिलं चालेल, फक्त मध्ये स्पेस द्यायची नाही आहे. बरं ना? काय लिहिलं आपण? पी ब्रश. आणि इथे एकदा क्लिक करा. झाली पेंट ब्रशची विंडो ओपन. कळलं एवढं? नको असेल तर काय केलं मी? पुन्हा इथून क्लोज केलं. आजचा दिवस कोणती प्रॅक्टिस करायची आहे? फक्त पेन्सिलची प्रॅक्टिस करायची आहे. पेन्सिलने ड्रॉइंग करायचं आहे. नको असेल तर कंट्रोल ए. बरं, कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं सर्व आणि डिलीट बटन दाबायचं आहे. करणार एवढी प्रॅक्टिस? करेल एवढं?